नमस्कार मित्रांनो, शेतकरी माझा मित्र या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं हा वांग्याचा प्लॉट बघताय. या वांग्याच्या प्लॉटलाच 70 दिवस कम्प्लीट झालेले आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या शेतकरी मित्राने हा थोडाच प्लॉट केलेला आहे. पण आजचा व्हिडिओ काढायचं कारण असं आहे मित्रांनो, की बरेचसे शेतकरी मित्रांना प्रॉब्लेम काय येतो आहे की आपण म्हणतो रोपामध्ये फॉल्ट निघला, माझे जे झाड मादीचे झाडं होते ते नर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर याच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आला होता मित्रांनो. तर तो सॉल्युशन कसा केला आपण शेतकरी मित्राकडून जाणून घेऊ. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि तुम्ही काय काय बदल करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतोच. काय होतं मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हे वांग्याचे जे झाडे नाहीची हाईट कमीच पाहिजे शक्यतो. आणि याला खताचं प्रमाण जे मित्रांनो हे नाहीच्या बरोबर येत लागतं डायरेक्ट. आणि या आतापर्यंत शेतकरी मित्राने या प्लॉटला नर झाड झाल्यानंतर काय प्रयोग केला आणि तो कसं सक्सेस केला तर या व्हिडिओमध्ये आपण बघू. आणि शेंडाळ्याचा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, तो कसा सॉल्व्ह करायचा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. तर चला बघू आपण व्हिडिओमध्ये काय होतं आहे काय नाही, शेतकरी मित्राचे मनोगत घेऊ. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे नरचं झाड आहे वांग्यामध्ये. याला काय होतं, नर झाड झालं ना मित्रांनो तर याला फ्लॉवरिंग कॅनोपी लागतच नाही. बघा, तुम्ही बघू शकता फ्लॉवरिंग कॅनोपी काहीच नाही. आणि त्याच्या शेजारचं जे प्लॉट आहे बघा, त्याला फुलाची कॅनोपी किती मस्त आहे. तर मित्रांनो, या शेतकरी मित्राला याचा प्रॉब्लेम हा सुरुवातीमध्येच लहान झाडं असताना झालेला होता. तुम्ही बघू शकता कुडमोडे याचे नर झाडाचे जे झाड आहे ते दिसत आहे आज पण, पण ते आम्ही उपटलेलं नाही. का आम्हाला बघायचं होतं का आम्ही जे स्प्रे मारलाय त्याचा रिझल्ट मिळाला की नाही मिळाला. तर चला आपण शेतकरी मित्राला विचारू. नमस्कार भाऊ. नमस्कार. आज हा जे वांग्याचा प्लॉट बघतोय मी तुमचा, तर याच्यामध्ये नर झाडाचं प्रमाण कधी वाटलं तुम्हाला? लहान असताना. लहान असताना म्हणजे किती दिवसात झाड होतं आपलं? 20-25 दिवसाची असताना तेव्हाच ती चालू झाली. नरवण प्रमाण चालू झालं. तर तुम्ही त्याचसाठी काय प्रयोग केला? तुम्ही दिलेलं औषध मारले गेलं. शेतकरी मित्रांनो, यांना सीपीपीओ दिलं होतं आपण. सीपीपीओ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर झाड वाढलेलं आहे का नर झाडचं? नाही, प्रमाण वाढलं. स्टॉप झालं. स्टॉप झालेलं आहे. किती दिवस स्टॉप राहत आहे त्याच्यानंतर? 20-25 दिवस. 20-25 दिवस. फळ पण लागली होती. अच्छा. आणि तुमचा जो प्रॉब्लेम चालू होता नर झाड होण्याचा, तो पूर्णपणे स्टॉप झाला? पूर्णपणे स्टॉप झाला. आज माल किती निघतोय तुमच्या याच्यात? याच्यात 7 ते 8 कॅरेट. 7 ते 8 कॅरेट निघताय. झाड किती तुमचे? हे झाड आहे 800. 800 झाड आहे. आणि हे जे तुमचं दोन साऱ्यातलं जे अंतर आहे किती फुटचं आहे? 6 फुटाचं. 6 फुटाचं अंतर आहे. आणि दोन झाडामधलं अंतर किती आहे? 3 फुट. 3 फुटाचं अंतर आहे. आणि आतापर्यंत ह्या जी व्हरायटी आहे त्रिवेणी व्हरायटी, तर याला आतापर्यंत खताचं नियोजन कसं केलंय तुम्ही? खताचं नियोजन याला फक्त आतापर्यंत 20 किलो खत दिलेलं आहे. काय दिलंय तुम्ही? 24-24. आणि त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल खत? काहीच नाही दिलेलं आहे. तरी वांग्याची साईज चांगली. आणि शेतकरी भाऊ मला एक सांगा फक्त, बरेचसे शेतकरी मित्रांना शेंडाळीचा प्रॉब्लेम असतो, तर शेंडाळीसाठी तुम्ही नेमकं काय केलंय का जेणेकरून तुम्हाला याच्यात आज शेंडाळी कुठंच दिसत नाही? ज्यावेळेस तुमचं लहान झाड होतं, ज्यावेळेस आपण फुलाचे हात मारले त्यावेळेस शेंडाळीचा प्रॉब्लेम होता. आज तुमचा प्लॉट चालू झालेला आहे पूर्णपणे, तरी याला शेंडाळी कुठं दिसत नाही, काय केलंय असं? मी त्याच्यावरती तुम्ही सांगितलं त्याचं फवारणी घेतली. हा. आणि आपण हिंग मारलं होतं आणि कापूर मारलं होतं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, फक्त हिंग आणि कापूरनं काहीच होत नाही, त्याला नाही का तुमचं जे इन्सेक्टीसाईड आहे ना हे सिस्टमिक ठेवायचं, जेणेकरून काय होतं शेंड्यामधली जी आळे येणारी डेव्हलप होते ना ते होतच नाही. आणि एक विशेष सांगतो तुम्हाला, जर अमावस्या पौर्णिमा जर जवळ असेल ना तुमची, तर त्यावेळेस झाडाला स्ट्रेस द्यायचा, म्हणजे पाण्याचा ताण द्यायचा. पाण्याचा ताण दिला ना मित्रांनो काय होतं, ती जे पाकळी असते ना शेंडाळ्यात अंडे घालणारी, ते आळे नाही का अंडे घालत नाही, कारण ते झाड ऑलरेडी मेलेले असतात असं धरून चाला तुम्ही. त्या पिरियडमध्ये जर तुमची पौर्णिमा जर 10 तारखेला येत असेल ना, 5 तारखेपासूनच पाणी देऊ नका त्याला, म्हणजे कमीत कमी ताण द्या पाण्याचा. जेवढा तुम्ही ताण देणार ना तेवढा तुमचा फायदा आहे. ज्या पद्धतीने भाऊ मी तुम्हाला बोललो होतो की 6 फुटाचे बेड तुम्ही बोललो होते की खूप लांब होऊन जातील, तसं काही वाटतंय काच? नाही, अजिबात नाही वाटत आहे ना. ही साईज पण माझ्या अंदाजाने काही दिवसानंतर लहान होऊन जाईल. लहान झाली. किती फुटाचे बेड पाहिजे? 8 फुटाचे. 8 फुटाचे बेड पाहिजे. चालेल भाऊ, धन्यवाद.